नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासिकेमध्ये आपण खर्च आणि प्राप्ती या दोन महत्वपूर्ण संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, उत्पादक किंवा संयोजक हा महत्तम नफा मिळवण्यासाठी उत्पादन करत असतो. जेव्हा उत्पन्नाच्या मानानं अर्थात प्राप्तीच्या मानानं खर्चाचं प्रमाण अधिक असतं तेव्हा संयोजकाला हा तोटा होत असतो, आणि जेव्हा उत्पन्नाच्या मानानं खर्चाचं प्रमाण हे कमी असतं तेव्हा संयोजकाला हा नफा होतो. आणि त्यामुळं खर्च आणि प्राप्ती हे या संयोजकाच्या दृष्टीनं असणाऱ्या दोन महत्वपूर्ण संकल्पना आहेत. संयोजकाच्या दृष्टीनं या दोन घटकांना विशेष अशा स्वरूपाचं महत्व आहे. आजच्या या तासिकेमध्ये संयोजकाला तोटा कशामुळे होतो किंवा त्याच्या प्राप्तीमध्ये कशी वाढ होते किंवा होईल या संदर्भामध्ये आपण विचार करणार नाहीत, परंतु खर्च आणि प्राप्ती या दोन ज्या महत्वपूर्ण संकल्पना आहेत त्याच्या संदर्भामध्ये सविस्तर अशा पद्धतीचा आढावा या तासिकेमध्ये आपण घेणार आहोत. तर प्रथमतः खर्चाच्या संकल्पना पाहण्याच्या अगोदर उत्पादन खर्च कशाला म्हणायचं हे जाणून घेऊया. बघा, संयोजक उत्पादन करण्याचं कार्य करत असतो आणि उत्पादनाच्या या प्रक्रियेमध्ये तो विविध आदानांचा वापर करतो, अर्थात विविध घटकांचा वापर करून तो उत्पादन करत असतो. जसे की कच्चा माल, भूमी, श्रम, भांडवल या उत्पादन घटकांच्या आधारे तो उत्पादन करत असतो आणि या उत्पादन घटकांना तो मोबदला सुद्धा देत असतो. आणि म्हणून उत्पादन घटकांना जे मोबदले दिले जातात किंवा उत्पादन घटकांवरती जो खर्च केला जातो तो संयोजकाच्या दृष्टीने उत्पादन खर्च असतो. उत्पादनाचं प्रमाण जसं जसं वाढत जातं तसं तसं उत्पादन खर्चाचं प्रमाण सुद्धा हे वाढत जात असतं. तर उत्पादन खर्चाच्या तीन संकल्पना सांगितल्या जातात. त्यामध्ये पहिली संकल्पना म्हणजे एकूण खर्च, सरासरी खर्च आणि तिसरी संकल्पना म्हणजे सीमांत खर्च. तर या तिन्ही खर्चांच्या महत्वपूर्ण संकल्पनांचा सविस्तर पद्धतीने आढावा आपण घेऊया. तर पहिली संकल्पना म्हणजे एकूण खर्च. बघा, उत्पादक उत्पादन करत असताना उत्पादन घटकांवर जो खर्च करतो त्याला उत्पादन खर्च असं म्हणतात. संयोजक उत्पादनाच्या विविध पातळीवरती विविध अशा स्वरूपाचा खर्च करत असतो. आता या खर्चाची विभागणी आपल्याला दोन गटामध्ये करता येईल, एक स्थिर घटकावर केला जाणारा खर्च आणि बदलत्या घटकांवर केला जाणारा खर्च. आता स्थिर घटक म्हणजे कोणते घटक? आता बघा, स्थिर घटक म्हणजे जमीन, कारखान्याची इमारत, यंत्रसामुग्री या घटका या स्थिर घटकांवर जो खर्च केला जातो त्याला स्थिर घटकांवरील खर्च असं म्हणायचं. आणि श्रमिक, कच्चा माल, ऊर्जा, इंधन ह्या स्वरूपाचे जे घटक असतात यांना बदलते घटक असं म्हणतात. यांना बदलते घटक म्हणण्याचं कारण म्हणजे उत्पादनाचं प्रमाण जसं वाढत जातं तसं या घटकांमध्ये सुद्धा बदल होत असतो. आणि त्यामुळे उत्पादनाचं प्रमाण कमी अधिक झालं की या घटकांमध्ये सुद्धा बदल होतो आणि म्हणून याला बदलते घटक असं म्हटलं जातं. तर या बदलत्या घटकांवर सुद्धा संयोजक खर्च करत असतो. आणि म्हणून एकूण खर्च काढत असताना एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलत्या खर्चांची बेरीज करावी लागते आणि बेरीज केली की आपल्याला एकूण खर्च हा मिळत असतो. आणि म्हणून उत्पादनाच्या विविध पातळ्यांना संयोजकाकडून एकूण स्थिर घटकांवर
आणि एकूण बदलत्या घटकांवर जो खर्च केला जातो त्यांची बेरीज केली की आपल्याला एकूण खर्च प्राप्त होतो. आणि म्हणून एकूण खर्चाचं सूत्र सुद्धा सांगत असताना एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च या दोन्ही घटकांची बेरीज केली की आपल्याला एकूण खर्च मिळतो. इंग्रजीमध्ये टीसी म्हणजे टोटल कॉस्ट, टीसी इज इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट प्लस टोटल व्हेरिएशन कॉस्ट असं इंग्रजीमध्ये याचं सूत्र सांगितलं जातं. तर अशा पद्धतीनं हा एकूण खर्च याच्या संदर्भामध्ये आपल्याला एक उदाहरण सुद्धा घेता येईल. समजा 100 सायकलीच्या निर्मितीसाठी एखाद्या उत्पादकाने 15 लाखाचा एकूण खर्च केला. आता 15 लाखाचा एकूण खर्च केला म्हणजे समजा त्यांनी 10 लाख रुपये स्थिर घटकांवरती खर्च केला आणि 5 लाख रुपये बदलत्या घटकांवरती खर्च केला की 10 अधिक 5 = 15 लाख हा झाला 100 सायकल निर्मितीचा त्या उत्पादन संस्थेला त्या उत्पादन संस्थेनं केलेला एकूण खर्च. तर एकूण खर्चाची ही अशा स्वरूपाची संकल्पना आहे. यानंतर सरासरी खर्च. आता सरासरी खर्च म्हणजे प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च होय. म्हणजे प्रत्येक नगसंख्येच्या निर्मितीसाठी येणारा जो खर्च असतो त्याला सरासरी खर्च असं म्हटलं जातं. एकूण खर्चाला एकूण नगसंख्येने भागल्यास सरासरी खर्च मिळतो. आणि म्हणून सरासरी खर्चाचं सूत्र या पद्धतीने आहे. बघा, एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या. म्हणजे एकूण खर्चाला एकूण नगसंख्येने भागलं की सरासरी खर्च मिळतो. इंग्रजीमध्ये ॲव्हरेज कॉस्ट इज इक्वल टू टोटल कॉस्ट अपॉन टोटल क्वांटिटी. आता सरासरी खर्च समजून घेण्यासाठी सुद्धा आपण एक उदाहरण घेऊया. समजा 2 नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा एकूण खर्च हा 400 रुपये आहे. तर यांचं सरासरी खर्च किती? तर बघा, या ठिकाणी एकूण खर्च आपण 400 रुपये घेतलेला आहे. एकूण नगसंख्या किती आहे? 200. 400 / 200 बरोबर 200 रुपये. म्हणजे 2 नगसंख्येच्या निर्मितीला 400 रुपये खर्च आलेला आहे. म्हणजे प्रत्येक नगसंख्येच्या निर्मितीला 200 रुपये हा खर्च आलेला आहे. हा झाला सरासरी खर्च. आता खर्चाच्या संकल्पनेमधली शेवटची संकल्पना म्हणजे सीमांत खर्च. एका ज्यादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत खर्च. अधिकचा एक नग उत्पादन केल्यामुळं खर्चामध्ये जी निव्वळ वाढ झालेली आहे त्याला म्हणायचं सीमांत खर्च. सीमांत खर्चाचं सूत्र, सीमांत खर्च बरोबर अधिक नगसंख्येच्या उत्पादनानंतरचा खर्च मायनस एकूण खर्च. आता याच्यासाठी सुद्धा आपण एक उदाहरण घेऊया. बघा, जर 2 नगसंख्येच्या उत्पादनाचा एकूण खर्च 100 रुपये असेल आणि 3 नगसंख्यांचं उत्पादन केल्यानंतर एकूण खर्च 150 रुपये येत असेल तर सीमांत खर्च किती? आता बघा, 2 नगसंख्येच्या उत्पादनासाठी 100 रुपये खर्च येतो आणि 3 नगसंख्येचं उत्पादन केल्यानंतर 150 रुपये खर्च येत असेल तर 3 नगसंख्येचा म्हणजे 3 नगसंख्येच्या निर्मितीसाठी किती खर्च आला असा या ठिकाणी सरळ प्रश्न आहे. तर बघा, आपण काय म्हटलेलं आहे, अधिक नगसंख्येच्या उत्पादनानंतरचा खर्च. म्हणजे आपण उदाहरण घेतलं, 3 नगसंख्येचं उत्पादन झाल्यानंतरचा खर्च किती आहे? 150. त्याच्यातून एकूण खर्च म्हणजे 2 वस्तूचं उत्पादन
केल्यानंतरचा खर्च किती आहे 100 रुपये. म्हणजे 150 मधून 100 रुपये मायनस केले की उरतात 50 रुपये. म्हणजे तिसऱ्या नगाच्या निर्मितीसाठी या ठिकाणी खर्च आलेला 50 रुपये. हा 50 रुपये खर्च म्हणजे सीमांत खर्च होय. 2 पेक्षा अधिक नगांची खरेदी केली, 2 पेक्षा अधिक नगांचं उत्पादन केलं, म्हणजे अधिक नगाच्या उत्पादनानंतरचा खर्च मायनस एकूण खर्च बरोबर सीमांत खर्च. तर या पद्धतीनं सीमांत खर्च आहे. तर खर्चाच्या या तिन्ही संकल्पना आपण समजून घेतलेल्या आहेत. यानंतर आपण प्राप्तीच्या संकल्पना समजून घेऊया. प्राप्तीच्या विविध संकल्पना समजून घेण्याच्या अगोदर आपण प्राप्ती कशाला म्हणायचं यावरती अगोदर एक नजर टाकूया. तर प्राप्तीच्या संकल्पना विविध किमतीला बाजारात वस्तूच्या विक्रीनंतर उद्योगाला मिळणारी रक्कम म्हणजे प्राप्ती होय. उद्योग संस्था वस्तूचं उत्पादन करण्याचं काम करत असते आणि या वस्तूची बाजारामध्ये विक्री केल्यानंतर त्या विक्रीतून उद्योग संस्थेला जी काही रक्कम प्राप्त होत असते ती त्या संस्थेची, त्या उद्योग संस्थेची ती प्राप्ती असते. म्हणजे वस्तूच्या विक्रीनंतर उद्योगाला मिळणारी रक्कम म्हणजे त्या उद्योग संस्थेची प्राप्ती होय. आता या प्राप्तीच्या सुद्धा 3 संकल्पना सांगितल्या जातात. त्यापैकी प्रत्येक संकल्पनेचा आपण टप्प्याटप्प्यानं आढावा घेऊया. पहिली एक प्राप्तीच्या संदर्भामध्ये थोडा आपण विचार करूया. बघा आता प्राप्ती काय, आता बघा त्या उद्योग संस्थेने म्हणजे जी नगसंख्येची निर्मिती केलेली आहे ती एकूण नगसंख्या गुणिले म्हणजे त्या वस्तूची काय किंमत आहे, काय किमतीला ते नगसंख्या विकली गेलेली आहे ती किंमत विचारात घेतली, नगसंख्या गुणिले किंमत विचारात घेतली की त्या उद्योग संस्थेची प्राप्ती आपल्या लक्षात येत असते. तर प्राप्तीमध्ये 3 संकल्पना सांगितल्या जातात, एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती. तर प्रथमतः आपण एकूण प्राप्तीचा विचार करूया. बघा एकूण प्राप्ती म्हणजे वस्तूच्या विक्रीनंतर उद्योगाला मिळणारी एकूण रक्कम म्हणजेच एकूण प्राप्ती होय. हे उद्योगाचे एकूण उत्पन्न असते. वस्तूच्या विक्रीनंतर उद्योगाला मिळणारी एकूण रक्कम म्हणजे ती त्या संस्थेची एकूण प्राप्ती असते, ते त्या संस्थेचं एकूण उत्पन्न असतं. एकूण प्राप्ती काढत असताना सुद्धा एकूण प्राप्ती बरोबर एकूण नगसंख्या गुणिले किंमत म्हणजे त्या उद्योग संस्थेमधून, त्या उद्योग संस्थेतून किती नगसंख्येची निर्मिती झालेली आहे ती नगसंख्या विचारात घेतली जाते आणि ती नगसंख्या किती किमतीला विकली गेली ती किंमत विचारात घेतली जाते. मग एकूण नगसंख्या गुणिले किंमत विचारात घेतली की आपल्याला त्या उद्योग संस्थेची एकूण प्राप्ती हे लक्षात येते. आता समजा एका उद्योग संस्थेने 10,000 नगसंख्येचं उत्पादन केले, 10,000 नगसंख्या 2 रुपये किमतीने त्यांनी विकली, म्हणजे 10,000 × 2 बरोबर एकूण प्राप्ती ही 20,000. तर 20,000 ही त्या उद्योग संस्थेची झाली एकूण प्राप्ती. आता यानंतर सरासरी प्राप्ती. बघा प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजे सरासरी प्राप्ती होय. म्हणजे त्या उद्योग संस्थेला प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर जी रक्कम प्राप्त होते त्याला सरासरी प्राप्ती असं म्हणायचं. आता एकूण प्राप्तीला एकूण नगसंख्येनं भागलं की आपल्याला सरासरी प्राप्ती मिळते आणि म्हणून सरासरी प्राप्तीचं सूत्र सांगत असताना सरासरी प्राप्ती बरोबर एकूण प्राप्ती भागिले एकूण नगसंख्या. तर याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला एक उदाहरण घेता येईल. समजा एका संस्थेनं 10 खुर्च्यांचं उत्पादन केलं आणि 10 खुर्च्यांचं उत्पादन केल्यानंतर 2,000 रुपये हे त्यांना एकूण उत्पन्न प्राप्त झालं.
तर प्रत्येक खुर्चीपासून या संस्थेला किती उत्पन्न मिळालं? तर बघा, 10 खुर्ची आहेत म्हणजे नगसंख्या 10 झाली, सर एकूण प्राप्ती 2000 झाली, 2000 भागिले 10 बरोबर 200, म्हणजे प्रत्येक खुर्चीपासून त्या संस्थेला सरासरी 200 रुपयाची प्राप्ती झालेली आहे, म्हणजे सरासरी प्राप्तीमध्ये. तर सरासरी प्राप्तीमध्ये एकूण प्राप्तीला एकूण नगसंख्येनं भागलं जातं, तेव्हा सरासरी प्राप्ती प्राप्त होत असते. यानंतर प्राप्तीमधला शेवटची संकल्पना म्हणजे सीमांत प्राप्ती. एका ज्यादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत प्राप्ती होय. एक अधिकची नगसंख्या विकल्यानंतर त्या विक्रीमुळं एकूण प्राप्तीमध्ये जी निव्वळ वाढ होते तिला सीमांत प्राप्ती असं म्हणायचं. सीमांत प्राप्तीचं सूत्र बघा, सीमांत प्राप्ती बरोबर अधिक एक नगसंख्येच्या विक्रीनंतरची प्राप्ती मायनस एकूण प्राप्ती. तर सीमांत प्राप्तीची संकल्पना ही आपल्या ठळक लक्षात यावी म्हणून एक उदाहरण आपण घेऊया. समजा 10 खुर्चीच्या विक्रीनंतर एकूण 2000 रुपयाची प्राप्ती होत असेल आणि 11व्या खुर्चीच्या विक्रीनंतर 2200 रुपयाची एकूण प्राप्ती होत असेल तर सीमांत प्राप्ती किती? आता बघा, आपलं सरळ सूत्र आहे, अधिक एक नगसंख्येच्या विक्रीनंतरची प्राप्ती, म्हणजे 11 खुर्चीच्या विक्रीनंतर एकूण प्राप्ती किती झालेली आहे आपल्याला? 2200 रुपये. मायनस एकूण प्राप्ती म्हणजे 10 नगसंख्येच्या विक्रीनंतर किती प्राप्ती झाली होती? 2000. म्हणजे 2200 - 2000 बरोबर 200. म्हणजे 11व्या खुर्चीच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीमध्ये कितीची भर पडली? तर 200 रुपयाची भर पडली. ही झाली सीमांत प्राप्ती. तर अशा पद्धतीने आपण या तासिकेमध्ये खर्चाच्या आणि प्राप्तीच्या विविध संकल्पनांचा सविस्तर अशा स्वरूपाचा आढावा घेतलेला आहे.